खड्डा तालीमच्या वतीने श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने श्री शिवमूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळातर्फे शिवजयंती निमित्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीची प्रतिष्ठापना शनिवारी खड्डा तालीम येथे करण्यात आली आहे. शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या हस्ते प्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडलाय. प्रारंभी जय शिवारी जय शिवरायच्या जयघोषात भव्य मूर्ती बसवण्यात आली. यानंतर श्री शिवमूर्तींचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर शेटे म्हणाले, खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास समाजात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कौतुकास्पद उपक्रम राबवले आहेत. खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाची शिवजयंती म्हणजे सोलापूरकरांसाठी एक पर्वणी असते. खड्डा तालीम मंडळाच्या शिवमूर्ती वाटप कार्यक्रमास हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती येसाजी कंक यांचे 14वे वंशज सिद्धार्थ कंक यांना आमंत्रित करण्यात आलंय. या कार्यक्रमास सोलापूरकरांनी उपस्थित राहावं असं आवाहनही डॉक्टर शेटे यांनी यावेळी केलं. सर्व पक्षाचे सर्व संघटनाचे शहरातील नगरसेवक तथा पदाधिकारी आणि उपस्थित शिवभक्त मंडळी, सोलापूर शहराचं खड्डा तालीम मंडळ शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने ज्या पद्धतीने ज्याला आपण छत्रपतींच्या थाटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीला शोभावं अशा पद्धतीचं मूर्ती वाटप असेल किंवा आजची ही भव्य दिव्य किल्ले रायगडावरती विधासनामध्ये विराजमान असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती ही सोलापूर शहरामध्ये आकर्षक आहे. आणि या बाबतीत सुनील भाऊ आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, राजकुमार असतील किंवा सर्व पदाधिकारी, मी मनापासून कौतुक करतो. एक हिंदुत्वाचा एक थकवा थंडावत सोलापूर शहरामध्ये कुठे बघायचा असेल असं कोणी विचारलं तर पहिलं उत्तर यावं खड्डा तालीम. त्यामुळे रक्त सळसळायला लावणारं एक हिंदुत्व या ठिकाणी खड्डा तालमीच्या निमित्ताने इथं आल्यानंतर जे उत्साहाचं वातावरण, चैतन्याचं वातावरण या परिसरामध्ये असलेला सर्व कार्यकर्ता एक सळसळत रक्त घेऊन छत्रपतींच्या विचारानं प्रेरित होऊन अखंडितपणे कार्य करत असतो. या कार्यक्रमात शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगरसेवक गुरुशांत दुतरगावकर, महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती पद्माकर काळे, परिवहन समितीचे माजी सभापती राजन जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय वानकर, नगरसेवक विक्रांत वानकर, संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, श्री शिवजन्मोत्सव महामंडळाचे अध्यक्ष शेखर फंड, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख लहू गायकवाड, उद्योजक महेश ठाकरे, उद्योजक गजानन कलशेट्टी, उद्योजक राजू जाधव, सचिन साळुंके, संयोजक नगरसेवक सुनील कामाटी, उत्सव अध्यक्ष आकाश येळणे, अण्णा विटकर, मारुती विटकर, मच्छिंद्र जाधव, मल्लीनाथ पाटील, सुरेश येळणे, भीमाशंकर पाटील आदींसह खड्डा तालीमधील ज्येष्ठ मंडळी आणि शिवभक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय पारवे यांनी केलं.